नमस्कार, आपण पाहता एजे स्टार न्यूज। भारतीय जनता पार्टी महिला आघाडी मध्ये कार्य करत असणाऱ्या वैशाली पिंजरकर यांच्याकडून नागपुरातील नावाजलेल्या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावर आक्रोश पाहायला मिळाला। त्यांच्या पतीला काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांनी जवळच्या रुग्णालयात त्यांना दाखल केले असता उपचारासंबंधी दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती मिळाली। पतीचे जीव वाचविण्यासाठी वारंवार विनवणी करून सुद्धा रुग्णालयाकडून वैशाली पिंजरकर यांच्या पतीला योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे गंभीर आरोप त्यांनी रुग्णालयावर लावले। त्या दरम्यान रुग्णालयासमोर आक्रोश व्यक्त करताना पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। डॉक्टर सिलेंडर के पैसे मैं देती, जो भी खर्चा होगा मैं दूंगी, लेकिन चलो तुम वहाँ पर, नहीं कुछ नहीं होता। काका जी, मैं काका जी कहीं ना हो, तुम्हारा चुपचाप बसा बोलते, चुपचाप बैठो वहाँ, चुपचाप बैठो। ऐसा जब ज्यादा हो गए आईसीयू में लेके गए, जब हृदय बंद हो गया उनका, जब लेके गए ये ऐसे डॉक्टर कोई काम के है क्या? त्यांना 3 दिवसापासून त्रास भरपूर होला, 2 दिवसापासून खूपच होला। सर पहा, एकही येऊन नाही राहिला, परत गेले। सर पहा, काही कोरोना कोरोना पॉझिटिव्ह होते का ते? हो, परत नंतर निगेटिव्ह आले म्हणते। त्यांना त्रासला खूप होऊन राहिला। तर मी म्हटलं सर यांना काही ऑक्सिजन लावा, काकाजी जेवण करा। मी म्हटलं सर पहा, तुम्हाला एकदा सांगितलं ना म्हणे, आता मरण पावले का? मरण पावले। तुम्हाला एकदा सांगितलं ना म्हणे तुम्ही चुपचाप बसे म्हणे, परत मी म्हटलं एवढी हालत मिळतं ठीक आहे, म्हणजे मी डिस्चार्ज करून घेतो, विचार केला। मग मी जास्त झाले जाण्याच्या तयारी, त्याने मुद्दा म्हणाला आयसीयू मध्ये, तिथे गेले तर गेले, तर डॉक्टरने आधीच आले असते, सिलेंडर लावलं असतं तर वाचले नसते का? लावलं नाही सिलेंडर, नाही सिलेंडर, नाही काहीच नाही। त्यांना म्हणून राहिले सर मी तुम्हाला रिक्वेस्ट कर, तुमच्या पाया पडते तुम्ही सर असं करा। जर आज माझ्या पती सोबत झालं, बाकी अजून पेशंट आहे, आणि तिथं पेशंट आहे बरं, 3 नंबर मध्ये पेशंट आहे, तर पेशंटला विचारा, तिथं सगळे पेशंट आहे, ते पेशंट तुम्हाला सांगते। त्यांना माहित आहे इनके वजह से जान गई बोलते, ये डॉक्टर वजह से जान गई बोलते तुम्हारे मिस्टर की। तर पेशंट आहे तिथं, नर्सालाही माहित आहे डॉक्टरने लक्ष नाही दिलं म्हणून। मी पण बीजेपीमध्ये आहे, महिला आघाडीमध्ये आहे, हे का समजते मला? हा, यांच्यामुळे माझा जीव गेला, माझ्या नवऱ्याचा जीव गेला। तेव्हा सिलेंडर आणलं असतं ना सर, वाचून गेले असते, नाही लक्षच नाही दिलं। दोन्ही जणी डॉक्टर नाही, सिस्टर नाही, कोणी लक्ष नाही देत तिथं, बस येते पाहते चालले जाते। हा, मग मी असं आम्ही काय करू सांगा बरं? अशाच बातम्या पाहत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, एज स्टार न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका।